आणि पोरं होती ते 10-12 शिवसेनेची. अनारे म्हणला पिंजराजी वडील माझ्या घरावर, वडीलच घर बापकी म्हणजे टाका म्हणला माझ्या घरावर लावा काठी जाऊन तुझ्या एका साऊंड पेटत. तो म्हणला वर उद्या जायचं नाही मतदार. त्यांनी 2-2.5 मतं घेतली. म्हणजे असं तुम्ही निवडून आला. टॅक्टिस टॅक्टिस म्हणजे तुम्ही ऍक्च्युली खरंच शरद पवार आहे सर तुम्ही. त्या गँग पासून बाजू जायला पाहिजे बरोबर. आणि आई वडिलांनी बी त्याला जरा शेताला जायला नोकरी नोकरीच म्हणते तू हे मुलांचं चुकायला. शेतीत आम्ही काही नोकऱ्या केल्या का? नाही. शेतीत घेतोय की आम्ही आज 2-2 एकर शेती. आज कोणाला 3 एकर असेल, कोणाला 2 एकर असेल. आता सगळ्या भाव त्यांची 25-30 एकर, त्याचा 8 भावाशी येणार किती. म्हणजे असं मिळतच नाही. म्हणजे मिळतंय हो, कष्ट केलं त्याचा फायदा मिळतोय बघा. बर, ते आता काय अलीकडे कराय नाही नुसतं करायला. तुमचं मत हे आहे की शेती करायला पाहिजे. शेती करायला पाहिजे बघा. शेतीचा पर्याय कुठलाही व्यवसाय करू दे. बीट विकणार एक मात्र येत होता. बीट फक्त विषय त्याला परवडत असल्याशिवाय येत होता. तुम्ही कुठलंही काम करा कर ते प्रामाणिक निष्ठा ठेवून निष्ठा ठेवून करायला पाहिजे. गोपाळ पाटील होते सरशी. हा हा बरोबर माहित आहे की हटलत काम करून जन पहिलवान झाला. होय होय. आणि तुमचं मुलाखत मी घेतलेले आहे. शिवाजी कॉलेजला शिपाई होते. बोधनी दादांनी लावला त्याला. चहा म्हणजे हॉटेलात काम करणार आणि पहिलवान. मग आता जर मला मीच म्हटलो की मला माझ्या आई वडिलांनी कंपनी हेच सगळं दिलं पाहिजे, नाही मिळालं. तुम्ही हे केलं पाहिजे ना, कष्ट केलं पाहिजे का नाही. बरोबर की बरोबर. कष्ट केलं तर तुम्हाला 100% फळ मिळते बघा. आणि काय बाबा तुमचं मत आहे? माझं काय आता आहे ते बरोच मत आहे. काहीतरी सांगा. नाही तुम्ही काय असं काय तर मत म्हणते. शिकारी केल्याचा म्हणजे जोरात म्हणा तुम्ही. अहो सारखं आठवलं. मी पण काय सांगायचं तुम्हाला बाबा. गुडचा विकीचा काका चालमी तेच घ्या. आम्ही काही कुठे म्हटलं इकणे बिकणे व्यवसाय नाही. तालमीत करायचं खावा घालाय. आणि मोहळला जायचं. मोहळ तिकडे सोलापूर पंढरपूर पलीकडे जायचं. दोघं पका पिका असायचं. 2-4 पोरं घ्यायची जीप असायची. जायचं मारायचं. एका दिवशी जशी जायची म्हणजे कोणती शंका काही नाही. आणि याचं तिथं आणि नदीत आलं तिकडनं की त्या रोडनं आलं की मोहळ कडल्या नदीत जायची. गाडी सिकत लावायची. लुंग्या घेऊन बसायचं. पहिलवान कुठे गेला त्या कुस्त्याला. पोलीस काय म्हणजे हे सगळं हे आहे मला. म्हणजे तुम्ही भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी आनंदाच्या केलेल्या केल्या. आम्ही सगळं भोगलं बघा. म्हणजे तुम्हाला आता 75 वर्ष वय झाले. तुम्ही तुमच्या जीवनात आनंद आहे ना तुम्हाला? आनंद आहे आनंद आहे. आणि मला आता इथे सगळी माणसं आता म्हणजे एवढं कारण 10 वर्ष संचालक पद झाले. बर. पंचायत समिती उपसभापती होते. बर. काँग्रेसच्या माणसाला पाळून किल्लीचा. बर. 100 एकराचा मालक. आणि सरपंच होता. 10 वर्ष दहशत होती मला तुमची. अजून आहे. अजून पाव वाटतात. अजून कुणाला सरपंच करायचं मी ठरवणार इथे बसतो. म्हणजे प्रेमात म्हणजे प्रेमाने प्रेमाने रागान नाही. रागान नाही. दसरत चौले असू दे किंवा ते चंदू पडला त्याला मोठा सरपंच. मला सांगा तुम्ही काँग्रेसच्या माणसाला जे हरवलं असा त्यांचे किती मतान हरवलं असा त्यावेळेला? 250-300 मतान बंडखोरी करून. बंडखोरी पीएन पाटलांच्या उलट जाऊन. आणि पीएन पाटील मोठा माणूस. मोठा माणूस. तिने तिकीट दिले त्याला. मग ते काय आहे का नाही. मग हे बाबासाहेब त्यांचे सासरे जावई म्हणायचे आमचे पडवळ. मी यांच्या घरात गेलो. सांगितलं तुम्ही पाहुणा आहे. तुमची तिची लेख तुमच्या घरात नांदती आहे. तुम्ही काय गडबड करू नका. आणि माझा प्रचार काय करू नका. घर फुटायन सांगितलं का बापू. मी हे आम्ही आणि हे लढवय सरपंच वाडीचे आणि हे इथले सरपंच. तुम्ही म्हणलं होतं की माझा प्रचार करू नका तुम्ही. हो त्यांना सांगितलं घरात जाऊन त्यांच्या. अरे तुमच्या घरात हे लावू नका. बट्टा लावून घेऊन. बट्टा लावून त्यांच्या भावाला दिले. म्हणजे त्रास व्हायला नको आपल्या मुलीला. मुलीला तर घराला त्रास करून घेऊ नका. मग तुम्ही प्रचार करू नका. प्रचार माझा करू नका. मी पडलो पडू दे म्हणजे. नाही पडतोय कुठला. मी त्याच्या पुढचं टॅक्टिस माझी होती. त्यावर विजय झाला. त्यावर मी ते गावात. आता तुम्ही काय झालं 8 भाव म्हटलं तुमचं परिवार 100% मताचा. आणि गावात काय झालं. मी मीटिंग घेतली आधी गावात सोसायटीत गावच्या प्रमुख मंडळींची. म्हणलं बाबा काय करायचं. तर ते दसरा चौघडे होता तो आता म्हणला तिकीट मिळाला. आम्ही 20 वर्षे त्या बोंद्रेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उलट
कुणाला ते बंडखोर करली त्याचे बाबा आमदार केला. म्हणजे झालं म्हणजे म्हणजे मिटिंग घेतलं. म्हणजे झालं मी सरपंच पदा होतो. मिटिंग घेतली मला म्हणली तुला तिकीट मिळालं गावातले आपले बालसाहेबांना होते तिकीट मिळालं खालविलकरांनी दिलं. मग म्हणजे नाही मग माझ्या वेळात नाही तू अपक्ष राहिला. तुम्ही पण राजकारण आम्ही एका विरोधात लढून दोघं बी आलो निवडून तिसऱ्याला पडला. तिसरा पडला म्हणजे भाऊ तुमची भाऊकी तुम्ही एकामेकांनी उरला. शरद पवार साहेबांच्या कधी चाललंय मग मिटिंग घेतली. सांगितलं जर या आता मिटिंगात बदल झाला तर मला काय राजकारण करायचं नाही आणि काय. मग कोण पुटत कशाला दशेतच घातली. दसरं आता मला त्याला सांगितलं ते मग दोन दिवस आधी पुढे इलेक्शन राहिले म्हटल्यावर आता म्हणलं जरा मत एक दोन तीनचे कमी पडते. म्हणलं काय ते टॅक्सीचा आता खेळायला पाहिजे म्हणलं. मग तिथे एक शिवसेनेचं पोरग उभा राहिलं सागर पाटील म्हणून निघव्यातले. मग तीनचे बरोबर म्हटल्यासारखे त्या किल्लीच्या माळ निघव्याच्या माळा भांडणं व्हायची. मम्मी जायचं आहे पोरण असं बाहेर पाहून आपण कशाला म्हणतात चला तुम्ही तिकडे आम्ही इकडे असं झालं. मग त्यांच्या ओळखी झालेल्या त्याचे समान माझ संबंध होते जरा निघव्यात पहिल्यापासून. मग झालं मग एक दिन मी आपलं फेरी एक पोरग घेतलं संघ मोटरसायकल काय गाडी नाही पैसे नाही काय नाही तवा मी भडंग करणार. मग गेलो किल्लीत पाया पडाय घरनी घर मारोडा मांगोडा सगळा धरला तांबाडवाडा सगळं सगळं घर चुकवलं नाही सगळे पाया पडला. आणि एक माहिती आता आमच्या पाहुणे झालेत नवीन त्या घरात एक म्हातारी होती पॅरोल झालेली. मग ती बारावाची बारा वाजलं होतं आता म्हणलं इथं चांगले पासा पोरग इथं सुना आणि माणसं चांगलं वजनदार घरानो. म्हणलं आता इथे दोनशेचा गट्टा मारल्याच्यावर काय पर्याय नाही होणार नाही. गेलो म्हातारी बसली ती का बाहेरच्या पाडतर असते गेलो ती पडलो खाली पाया आणि खालीच पडलो. अरे पोरानं पळा केलं तर पोरा आले पडले बघा. अरे काय आडबळ बोल काय पाणी आणा पाणी आणा मला तर काय झालं नटक मी जरा भाकरी बिकरी दिली का. आणि मग झालं तिने बोललेली सगळी पोरं आपली ये माता शिरपाचा गुळे आमच्या गावाला जरी असला त्याला मतदान द्यायचं नाही रे या पण केरलाच्या पोराला द्यायचं बघा. झाली तिचं जोडलं तिथं आणि निघूया ते का आमच्या पाहुण्याचा खून केला आहे का शेव होता कोण ते बहादुरगड म्हणून काका. मग ते निघूयात काय झालं मग त्या ते आमच्या सासऱ्यालाच मारला होता म्हणलं जरा वादा व्हायच घेऊ. ते पिछे लय गुंडला ओढायचा माणूस चव्हाण सरकारांच्या जवळ आहे का. मग गेलो त्याच्यापाशी रात्र दहाला गेलो. अरे दिनकर का आलाच रे मी संबंध होते आधी गे का आलाच काय नाही म्हणलं जा काका उभा राहिलो इलेक्शनला तू काय शिरपा चवल्याचा प्रचार करणार वय म्हणला. मग म्हण जरा बोलणं एवढं केलं नाही पाया पडलो म्हातारी जनतेच्या चुलीपाशी जाऊन आणि म्हातारी म्हटलं म्हातारी मग ते काय बोलू दे ना मला हो तू काय बोलाय नाही महिला मला तू जेवलं नसशील आधी दही भात खा दूध भात खा आणि मग आता दूध भात देते म्हणजे काम उत्तर बरं त्यात काम झालं त्यात काम झालं त्याने दोन अडीचशे मग माला घेतला ठेंगा माझ्या संग 12 वाजता पडला बाहेर आणि 12 वाजता पडला बाहेर ते गोसावी पोसावी माळा होती म्हणला कल्पतर सांगितलेलं चुकीचं सगळं आता सांगून उद्या 2 मतदान होतो आणि मी आता सांगतो ना परत माझी तुमची काठीची गुंडच होत होती माझी आणि काठीची गाठ तुमची आहे म्हणलं. मग ती गोसावी पिशा घेऊन तिने 100 दिली असती असं करीत करीत तुम्ही निवडून आला. मी निवडून आलो एका 300 मतदान. मग तुम्ही मला सांगा उपसभापती झाल्यावर तुम्ही काय कामं केली. उपसभापती झाल्यावर आमच्या गावात जिल्हा परिषद दवाखाना एक बांधला भयवाडीत एक बांधला भयकर तवा मला सांगा तवा राजकारणी ज्यावेळी होती तेव्हा माणसं तुम्हाला हक्काने बोलत होती का हक्काने बोलत होते हक्काने बोलत म्हणजे माझं झालं पाहिजे झालं पाहिजे आणि ते आम्ही सगळे समाज धरून करीतो असं नव्हतं असं बोळात घ्यायचं बोळात बोलायचं काय नाही चौकावर बोलायचं सगळं आणि काय असेल ते म्हणजे एखाद्या म्हणजे समजा
तुमचा विरोधक असला त्याला कायम दुश्मन म्हणूनच बघायचं का? नाही नाही बघायचं नाही. मी शेतपात्रांच्या घरात गेलो, पाया पडलो त्यांच्या घरात, पडल्यावर उमेदवारी असताना पडल्यावर पडायच्या आधी प्रचार फेरी गेल्यावर त्यांच्या गल्ली धरल्यावर घर कसं वगळायचं. मग त्याचे म्हातारे पेतारे होते काय, पण ते काय नाही म्हणलं काय नाही आलं तुम्ही बापूलाच मतदान करा, पण मला घर कसं वगळू म्हणलं मी म्हणच्या आले. पण तेवढं गुडविल झालं ना माणसांचं, बरोबर मत देणार नाही थोडा होय बरोबर, पण माणसाला प्रेम राहिलं, प्रेम राहिलं की माणूस चांगला आहे. आणि ते शिवनेचे शिवसेनेचं पोरग होत, त्याला 2000 दिला आदल्या रात्रीला त्यानं. मग त्याला सांगितलं ते निगवेचा काँग्रेसचा माणूस होता. कधीची गोष्ट आता ही मला वाटते 2004-2005 ला, त्यावेळी 2000 काम झालं हो सगळं 2000 काम. बरोबर बरोबर. आणि मग तुम्ही निवडून आला? नाही बापू, जरा बापू पडकर कुठलं पाच हजार मी भडंग करायचं हाटला. प्रचार तीनशे ती माणसं सायकलीचे नव्हतं बापू, राजकारण असं तुम्ही दणका जोरात दिला. असं नुसतं पैशाहून नाही. आणि मग शिल्पा माने आमच्या जरा विरोधात होते चुरती हो, त्यांच्या म्हणून गँग करायचे इथं, त्याच्यावर टार्गेट नुसतं करायचं. मग सगळी गाव सगळं माझ्या मागे पोरेंचा सायकली रॅली काढली प्रत्येकानं सायकली पाठ. त्याला तो त्यांना त्या सुरेश पाटला घातलं प्या, हे मला उमेदवार येऊन आता रस्ता केलाय. आणि त्यानं मग सांगतोय आता शिरपा त्याचे शिरपा जवळ त्याचे कटकत हो. ते मी त्याचं तेवढा ओघ बघून त्याला सांगितलं मी पटतोय म्हणलं आमच्या गावात ते दुसरं फुटला म्हणलं. आणि आता तो शिरपा जवळ येतोय बघ. अरे म्हणलं आजकच हे 2000 आहे ठेव, कुणा काय सांगितलं. त्यानं बोललं मी जरा बाजूला जाऊन तांबडत चलत्याला बोललं आपल्या, म्हटला उमेदवार येऊन मला सांगायला लागलाय आणि तू कटलं काँग्रेस काढलंच म्हणला. आणि पोरं होती तिकडे 10-12 शिवसेनेची. आणि म्हणला पिंजराजी वडील माझ्या घरावर, वडीलच घर बापी टाका म्हणला माझ्या घरावर लावा काढ जाऊन तुझे एका सवड पेटत. तू म्हणला वर उद्या जायचं नाही मतदार. त्यांनी 2-2.5 मत घेतली. म्हणजे असं तुम्ही निवडून आला? टॅक्टिस टॅक्टिस. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली खरंच शरद पवार आहे सर तुम्ही ठीक आहे. सरपंच करताना मी तसं जे दसरत तुम्हाला दोनदा त्याला पाडला.